गुड आफ्टरनून क्लास इट आर यू ऑल वेलकम टू अवर एज्युकेशन प्लॅटफॉर्म इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स पार्ट फर्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिकच्या पहिल्या भागात सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत आपण अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपला मॅथमॅटिकल मेथड्स हा चॅप्टर कंप्लीट केला आहे आणि आता सुरू होतो आहे आपला इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर मी ऑनलाईन लेक्चर्स तयार करत होते चॅनलवर अपलोड करत होते तुमच्या कॉमेंट कॉमेंट बॉक्समध्ये वाचत होते ते पाहत असताना एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही आमच्या समोर तर कधी आला नाहीत पण एक विद्यार्थी म्हणून तुमचे काही गुण माझ्या लक्षात आलेले आहेत ते सांगितल्याशिवाय आज राहत नाही का तर पहिला चॅप्टर कम्प्लीट केलेला आहे आणि दुसऱ्या चॅप्टरला आपण सुरुवात करत आहोत तर तुमच्यामध्ये हुशार तर तुम्ही आहातच पण तुमच्यामध्ये सायन्स फॅकल्टीला हवी असणारी एक चिकाटीसुद्धा आहे की समजतंय नाही समजतंय तरी पण लेक्चर मात्र पाहत राहायचं लक्षात ठेवत राहायचं याला मी म्हणते की चिकाटी आहे सुद्धा आहे की विचार केला जातोय का आहे असं डाऊट तयार झाला तर तो विचारला सुद्धा जातोय क्वेश्चन्स विचारले जात आहेत त्याचा स्टडी केला जातोय पुन्हा मी जे सांगितलं आहे त्याच्यावर विचार, जातो विचार केला जातोय के जातो तर अशा काही चांगल्या क्वालिटीज आहेत जिज्ञासू आहात वृत्ती आहे आणि पुन्हा धैर्यसुद्धा आहे हे धैर्य मला कुठं दिसलं ते सांगते तुम्हाला तर आजूबाजूला कोविड नाईन्टीन सारखा व्हायरस आहे त्यामध्ये ही आपली मेंटल हेल्थ चांगली ठेवून ज्यावेळेस आपण एखादी कॉमेंट करतो आहे त्यावेळेस त्या समोरच्या व्यक्तीला असं सांगितलं जातं आहे की आम्ही ठीक आहोत आम्ही विचार करतोय आम्ही अभ्यास करतो ले ले आहे आणि ह्या वर्षभरात आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा अभ्यास आम्ही करणारच आहोत हे तुमच्याकडून मला दिलं गेलेलं सगळ्यात चांगलं गिफ्ट आहे असं मी समजते आणि म्हणूनच नवीन चाप्टर सुरुवात करायला जेवढा आनंद तुम्हाला होईल नवीन चॅप्टरला पाहून तेवढाच तुम्हाला शिकवताना तुम्हाला सुद्धा होत आहेत जरी मी तुम्हाला पाहिलेलं नाही जरी तुम्ही समोर नाही आलात तरी तुम्ही जसा अभ्यास करत आहात तुम्ही जसं माझ्याकडं ते पोहोचवत आहात तसं मला तुमचे हे तुमच्यामध्ये असलेल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या दिसून आलेल्या आहेत आणि एक विद्यार्थी म्हणून खरंच मला तुमचा खूप अभिमान तुम्हाल वाटतो ठीक आहे आजच्या इलेक्ट्रो? या व्हिडिओमध्ये एवढं कौतुक पुरेस आहे नाही का जायचं मग पुढं तर बघा चॅप्टरबद्दल बोलूया तुमच्याबद्दल खूपच झालं असं मला वाटतंय बघा चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स इलेक्ट्रो इलेक्ट्रॉन्स स्टॅटिक्स मीन्स ऍट रेस्ट पोझिशन रेस्ट पोझिशनला असलेला चार्ज आहे इलेक्ट्रॉन आहे थोड्या वेळासाठी असं समजा आणि की जो हलू डुलू शकत नाहीये जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीये अशा चार्जचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे आणि म्हणून या न हलणाऱ्या रेस्टला असलेल्या चार्जेसला आपण म्हणतोय इलेक्ट्रोस्टॅटिक्स इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज स्टॅटिक चार्ज असं म्हणतोय तर बघा इलेक्ट्रोस्टॅटिक्स असं डिफाईन चार करता येईल द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस विच इज ॲट रेस्ट इज नोन ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक हा स्टडी आहे इलेक्ट्रिक चार्जेसचा केला गेलेला ठीक आहे की जे इलेक्ट्रिक चार्जेस कसे असतील रेस्ट पोझिशनला असतील आणि मग त्यांना आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक्स आपण यांना इलेक्ट्रिक चार्ज सुद्धा म्हणू शकतो किंवा आपण यांना इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज असं सुद्धा म्हणू शकतो बघा इलेक्ट्रोस्टॅटिक फिजिक्सची एक ब्रांच आहे आणि त्या ब्रांचमध्ये काय काय केलं जातं बघा इलेक्ट्रोस्टॅटिक्स डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस फील्ड्स अँड पोटेन्शियल अरायझिंग फ्रॉम स्टॅटिक चार्जेस इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये कशाशी संबंधित अभ्यास केला जाईल तर फोर्सेसचा फील्ड्सचा आणि पोटेन्शियलचा की जी एका स्टॅटिक चार्जेसपासून तयार होतील येत आहे का आता असं वाटेल की किती अवघड सुरू केलेलं आहे पहिला चॅप्टर तर बरा बरा गेला जा पण दुसऱ्या चॅप्टरपासून तर टेन्शन वाढायला लागलं तर बघा आपण जसं पुढं जाऊ जत जसं या चॅप्टरच्या आतमध्ये जाणार आहोत तस तसं तुम्हाला वाटेल की खरंच सिम्पल आहे बऱ्याचदा असं होतं ना की मग एखादी व्यक्ती फार कडक असेल तर आपल्याला तिची भीती वाटते आणि मग आपण तिच्याशी कमी बोलतो किंवा मग बोलतच नाही आणि मग त्या व्यक्तीमध्ये असलेला तिच्या स्वभावामध्ये असलेला जो गोडवा आहे तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही का तर आपण कम्युनिकेट करत नाही फिजिक्सच्या चॅप्टरपैकी चॅप्टरच्या बाबतीत सुद्धा असंच होईल इलेक्ट्रोस्टॅटिक हा त्यापैकी एक चॅप्टर आहे की वरवर पाहता असं वाटतं की डिफिकल्ट आहे पण जस जसं आपण आतमध्ये स्टडी करत जातो तस तसं लक्षात येतं की नाही हा तर फार सोपा चॅप्टर होता की ज्याला आपण अवघड समजत होतो बरोबर ना तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टेन्शन नको स्ट्रेस नको जे जे काही आहे ते आपल्याला अगदी हसत हसत आनंदाने शिकायचं आहे ज्यावेळेस तुमचं मन आनंदी असेल अशाच वेळेस फक्त फिजिक्स शिकलं जातं ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात टेन्शनमध्ये आहात त्यावेळेस फिजिक्स डोक्यावरून निघून जातं हो की नाही चला मग फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी हा कॉन्सेप्ट की ज्याला आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजेच इलेक्ट्रिसिटी असं म्हणतोय पण इथं त्या इलेक्ट्रिसिटीबद्दल आपल्याला बोलायचं नाही की जो इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय एका एंडपासून जो दुसऱ्या एंडकडे जातोय तर इथं एक अशी इलेक्ट्रिसिटी तयार होती की जी एका सरफेसवर तयार होणारी आहे ठीक आहे एखाद्या ऑब्जेक्टच्या सरफेसवर तयार होणारी इलेक्ट्रिसिटी आहे एनर्जी आहे की जिथे इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही आणि म्हणून मग अशा इलेक्ट्रिसिटीला आपण म्हणतोय फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी मराठीमध्ये याला घर्षण विद्युत असं म्हणतात कसं डिफाईन करूयात आपण द इलेक्ट्रिसिटी डेव्हलप्ड ऑन सरफेस ऑफ ऑब्जेक्ट वेन दे आर रब्ड विथ इच ऑदर इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी ही एका ऑब्जेक्टच्या सरफेसवर डेव्हलप होणारी इलेक्ट्रिसिटी आहे पण कधी डेव्हलप होईल कंडिशन काय आहे तर ते दोन ऑब्जेक्ट आपण परस्परांवर काय करणार रब करणार ठीक आहे जसं की आपण एखादा ग्लास रॉड घेऊ म्हणजे काचेची कांडी घ्यायची आणि ती एखाद्या सिल्क क्लोथवर म्हणजे रेशीम कपड्यावरती काय करायची रब करायची आणि मग ह्या रबिंग मुळे काय होणार आहे तर फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे कुठं तर ग्लास रॉडच्या आणि सिल्क क्लोथच्या सरफेसवर ठीक आहे आणि मग याला तुम्ही काय म्हणणार तर घर्षण विद्युत म्हणणार किंवा तुम्ही याला म्हणायचं फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी ठीक आहे दिसतंय तुम्हाला मी बोर्डवर लिहिलेलं द इलेक्ट्रिसिटी डेव्हलप्ड ऑन सरफेस ऑफ ऑब्जेक्ट वेन दे आर रब्ड विथ इच ऑदर इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी ठीक आहे तर आता आपण असं म्हणतोय की इलेक्ट्रोस्टॅटिक या चॅप्टरमध्ये आपल्याला फोर्सेसचा अभ्यास करायचा फिल्ड्सचा अभ्यास करायचा पोटेन्शियलचा अभ्यास करायचा जर जसा चॅप्टर पुढं फुडं जात जाईल जा तस तसं तुम्हाला हा फोर्सेस फिल्ड्स आणि पोटेन्शियल्स की जे एका स्टॅटिक चार्जेस म्हणून मधून तयार होत आहेत ती तर सगळी लक्षातच येत जाणार आहेत पण मग आता आपण बघूयात की इलेक्ट्रिक चार्ज आणि ह्या इलेक्ट्रिक चार्जमुळं तयार होणारे फोर्सेस की ज्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस असं सुद्धा म्हणतोय ठीक आहे हळूहळू हाड़। एक 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 कॉन्सेप्ट आपण क्लिअर करत पुढं पुढं जायचं ठीक आहे घाई करायची नाही ज्यावेळेस एखादी गोष्ट नव्याने आपण शिकतोय त्यावेळेस गाईघाईनं शिकायचं नाही ठीक आहे कळलं तुम्हाला इलेक्ट्रोस्टिक चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचंय असे इलेक्ट्रिक चार्जेस आपल्याला स्टडी करायचे आहेत की ज्यांची मुवमेंट होत नाहीत जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत हे इलेक्ट्रिक चार्जेस कसे आहेत रेस्ट रेस्ट लास तर रेस्टला आहेत आणि रेस्टला असलेल्या अशा चार्जेसलाच आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स असं म्हणतो राहील लक्षात ठीक आहे जाऊयात पुढं इलेक्ट्रिक चार्ज कशाला म्हणायचंय त्यापासून सुरुवात करूयात म्हणजे मग मन आपण असं प्रवृत्त आप होऊ की हा चॅप्टर सोपा आहे असा आपण विचार करायला लागूयात ठीक आहे मग बघा आता इलेक्ट्रिक चार्ज द प्रॉपर्टी ऑफ ए प्रोटॉन ऑर अॅन इलेक्ट्रॉन विच गिव्ज राइस टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन देम इज कॉल्ड इलेक्ट्रिक चार्ज ही प्रॉपर्टी आहे कोणामध्ये असलेली प्रोटॉनमध्ये असलेली किंवा इलेक्ट्रॉनमध्ये सुद्धा असलेली की, असले की जिच्यामुळं प्रोटॉन प्रोटॉनमध्ये किंवा प्रोटॉन इलेक्ट्रॉनमध्ये किंवा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होतो आणि ज्या प्रॉपर्टीमुळं हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्या पार्टिकलमध्ये प्रोटॉन प्रोटॉनमध्ये किंवा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन मध्ये किंवा प्रोटॉन इलेक्ट्रॉनमध्ये तयार होतो त्या प्रॉपर्टीला म्हणायचं इलेक्ट्रिक चार्ज परत एकदा सांगू द प्रॉपर्टी ऑफ ए प्रोटॉन ऑर ॲन इलेक्ट्रॉन विच गिव्ज राईस टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन देम इज कॉल्ड इलेक्ट्रिक चार्ज बघा की आ, या युनिवर्समध्ये जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत ते मॉलेक्युलपासून तयार झाले मॉलेक्युल्स ॲटमपासून तयार झाले ॲटम कशापासून तयार झाला तर तुम्हाला माहीत आहे की प्रोटॉन न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन हे कन्स्टिट्युएंट आहेत कशाचे ॲटमचे प्रोटॉन न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉनपासून एटम तयार होतो ठीक आहे मग त्यातलाच एक पार्टिकल आपण घेऊयात इलेक्ट्रॉन बघा मी म्हणते की हा आहे इलेक्ट्रॉन हा आहे दुसरा इलेक्ट्रॉन तुम्हाला तर माहीत आहे की ह्या इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनला ज्यावेळेस मी जवळ आणण्याचा प्रयत्न करतेय त्यावेळेस यांच्यामध्ये रिपल्शन होईल हो की नाही रिपल्शन ऑब्झर्व करा करायला मिळेल आपल्याला कोणामध्ये तर ह्या दोन पार्टिकलमध्ये की ज्यांच्यावरचा चार्ज सेम आहे म्हणजे हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रॉन आणि हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे इलेक्ट्रॉन म्हणून त्यांच्यामध्ये काय आहे तो फोर्स ऑफ रिपल्शन मग हा फोर्स ऑफ रिपल्शन या इलेक्ट्रॉनला या इलेक्ट्रॉनपासून दूर ढकलतोय बरोबर आहे ना रिपल्सन आहे म्हणजे काय तो फोर्स दूर ढकलतोय मी म्हणते हा फोर्स एफ आहे तर हा फोर्स सुद्धा काय आहे तर एफ आहे म्हणजे हे दोन इलेक्ट्रॉन जवळ येणार नाहीत हे दोन इलेक्ट्रॉन एकमेकांना एकमेकांपासून दूर ढकलतील ठीक आहे मग जसं इलेक्ट्रॉनच्या बाबतीत झालं तसंच कुणाच्या बाबतीत होईल तर प्रोटॉनच्या बाबतीत सुद्धा होईल या प्रोटॉनला जवळ आणण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला असं वाटेल की ह्या दोन प्रोटॉनमध्ये काय ऍक्ट होतोय तर फोर्स ऑफ रिपल्शन ऍक्ट होतोय मग फोर्स ऑफ रिपल्शन कसा असेल तर दोन्ही चार्जेसला दोन्ही पार्टिकलला एकमेकांपासून दूर घेऊन जाणार असेल मग आता हा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन मध्ये फोर्स ऑफ रिपल्शन आहे प्रोटॉन प्रोटॉन मध्ये फोर्स ऑफ रिपल्शन आहे पण प्रोटॉन मध्ये आणि इलेक्ट्रॉन मध्ये मात्र काय असणार आहे तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिट होईल म्हणजे हा प्रोटॉन या इलेक्ट्रॉनकडं अट्रॅक्ट होईल आणि हा इलेक्ट्रॉन या प्रोटॉनकडं अट्रॅक्ट होईल बरोबर आहे प्रोटॉनला इलेक्ट्रॉनकडं ओढणारा अट्रॅक्ट करणारा फोर्स असेल एफ त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनला प्रोटॉनकडे अट्रॅक्ट करणारा सुद्धा काय असेल तर एफ असेल ठीक आहे डायरेक्शन कशी असेल प्रोटॉनची इलेक्ट्रॉनकडे असेल इलेक्ट्रॉनची प्रोटॉनकडे असेल आणि त्यांच्यामध्ये ऍक्ट होणारा हा काय असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल मग मी काय म्हणत होते तर इलेक्ट्रिक चार्ज कोणाला म्हणायचे तर इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉनपासून दूर ढकलणारा प्रोटॉनला प्रोटॉन पासून दूर ढकलणारी आणि प्रोटॉनला इलेक्ट्रॉनकडं किंवा इलेक्ट्रॉनला प्रोटॉनकडं अट्रॅक्ट करणारी जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी म्हणजे काय आहे तर इलेक्ट्रिक चार्ज आहे येत आहे का लक्षात तुम्हाला की बेंजामिन फ्रँकलिन या सायंटिस्टने सांगितलं की या मध्ये दोन प्रकारचे चार्जेस आहेत एक एक चार्ज आहे आणि दुसरा एक असा चार्ज आहे की जो पहिल्या चार्जसारखा नाही मग आता कन्फ्युजन होऊ नये म्हणून मग त्या पहिल्या चार्जला काय म्हणायचं आणि दुसऱ्या चार्जला काय म्हणायचं तर बेंजामिन फ्रँकलिननेच दिलेलं नाव आहे की तुम्ही एका टाईपच्या चार्जला म्हणा पॉझिटिव्ह चार्ज आणि तुम्ही दुसऱ्या टाईपच्या चार्जला काय म्हणायचं तर निगेटिव्ह चार्ज ठीक आहे म्हणजे प्रोटॉनवर जो चार्ज आहे तो आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनवर जो चार्ज आहे तो आहे निगेटिव्ह चार्ज ठीक आहे मग आता की ज्यांच्यामुळं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होतो हा ज्याला मी फोर्स ऑफ रिपल्शन म्हणते तो ऍक्च्युली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन आहे प्रोटॉन प्रोटॉनमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन आहे इथं प्रोटॉनमध्ये आणि इलेक्ट्रॉनमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ठीक आहे मग की ज्यांच्यामुळं ही प्रॉपर्टी आहे प्रोटॉनमध्ये आणि इलेक्ट्रॉनमध्ये असलेली मध्ये प्रोटॉनमध्ये प्रोटॉनमध्ये होणारं जे इंटरॅक्शन आहे किंवा इलेक्ट्रॉनमध्ये इलेक्ट्रॉनमध्ये होणारं इंटरॅक्शन आहे किंवा प्रोटॉनमध्ये आणि इलेक्ट्रॉनमध्ये होणारं इंटरॅक्शन आहे की जे ज्या इंटरॅक्शन मुळे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होतो त्या प्रॉपर्टीला तुम्ही काय म्हणायचे तर इलेक्ट्रिक चार्ज म्हणायचं ठीक आहे मग बघा की होतं काय की Charge, तर, तर, इलेक्ट्रिक चार्ज जर असेल तरच कोण तयार होणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होणार आहे जर चार्जेस नसेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काही तयार होणार नाही हा फोर्स तयार होण्यासाठी हे फोर्सेस तयार होण्यासाठी गरज कशाची असेल तर इलेक्ट्रिक चार्जेसची असेल बरोबर आहे की ज्या इलेक्ट्रिक चार्जेसमुळे कोण तयार होणार आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होणार आहे बरोबर आहे की ज्या चार्जेसमुळे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनला रिपेल करील प्रोटॉन प्रोटॉनला रिपेल करील आणि प्रोटॉन इलेक्ट्रॉनला काय करील तर अट्रॅक्ट करील म्हणजे ती प्रोटॉनमध्ये आणि असले इलेक्ट्रॉनमध्ये असलेली काय आहे प्रॉपर्टी आहे प्रोटॉन प्रोटॉनमध्ये होणारं इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनमध्ये होणारं आणि प्रोटॉन इलेक्ट्रॉनमध्ये होणारं इंटरॅक्शन आहे की ज्याला तुम्ही काय म्हणत आहात इलेक्ट्रिक चार्ज असं म्हणत आहात ठीक आहे ठेवताल एवढं लक्षात Proton. Proton चार्ज ऑन प्रोटॉन प्रोटॉन वरचा चार्ज मी कसा लिहिल चार्ज ऑन प्रोटॉन बघा चार्ज ऑन प्रोटॉन वन पॉइंट सिक्स मल्टीप्लाइड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन कुलम चार्ज कॅलिब्रेट करण्यासाठी जे एसा युनिट वापरलं जातं की ज्याला कॅपिटल सी या लेटरने रिप्रेझेंट केलं ले जातं त्याला आपण म्हणतो कुलम ठीक आहे आणि चार्ज ऑन प्रोटॉन काय असतो वन पॉइंट सिक्स मल्टीप्लाइड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन कुलम तसंच इलेक्ट्रॉनवरचा चार्ज लिहायचा झाला तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू वन पॉइंट सिक्स मल्टीप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन कुलम बघा प्रोटॉनवरचा चार्ज आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज मी तर मॅग्नेट्यूडने कसा लिहिलाय एक सारखा लिहिलाय पण इलेक्ट्रॉनवर जो चार्ज असतो त्याचं नेचर प्रोटॉनवर असलेल्या चार्जच्या अपोजिट असतं मग तुम्ही म्हणाल की आता मॅग्नेटवूड तर सारखी दिसते आणि नेचर मात्र अपोजिट आहे इलेक्ट्रॉनवरती असणाऱ्या चार्जचं चा। मग हे नेचर मी लिहू कसं तर बघा मला इथं निगेटिव्ह साईन देऊन की जे मी म्हणते की इलेक्ट्रॉनवर असलेल्या चार्जचं चा नेचर अपोजिट आहे ते रिप्रेझेंट करता येतं चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू मायनस वन पॉईंट सिक्स मल्टीप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन कुलम ठीक आहे राहील लक्षात प्रोटॉनवरचा चार्ज वन पॉईंट सिक्स मल्टीप्लाइड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन कुलम इलेक्ट्रॉनवर असलेला चार्ज मायनस वन पॉईंट सिक्स मल्टीप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन कुलम चार्जचं एसआय युनिट काय कुलम आणि इलेक्ट्रॉनवर असलेला चार्ज आपण कशाने रिप्रेझेंट करतोय नेचरने अपोजिट आहे म्हणून इथं आपण देतोय निगेटिव्ह साईन निगेटिव्ह साईन रिप्रेझेंट करेल इलेक्ट्रॉनवर असलेल्या चार्जचं अपोजिट नेचर राहील लक्षात इथंपर्यंत आपल्याला जे वर्षभर शिकायचे आहे हा व्हिडिओ म्हणजे त्याची एक झलक होती वर्षभर न टेन्शन घेता आपल्याला अभ्यास करायचा आहे तर हे लक्षात ठेवून लवकरच भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, टेक केअर ब बाय